हॅलो फ्रेंड्स धनश्री केक्स मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण पुन्हा एकदा इथे स्ट्रॉबेरीचा केक बघणार आहोत मी ऑलरेडी एक स्ट्रॉबेरीचा केक अपलोड केलेला आहे परंतु तरीही मला भरपूर रिक्वेस्ट येत होत्या की स्ट्रॉबेरीचा केक दाखवा तर खास तुमच्यासाठी मी स्ट्रॉबेरीचा केक बनवते आहे स्ट्रॉबेरीचा स्पॉन्ज कसा बनवला तर मी याआधीही एक स्ट्रॉबेरीचा केक दाखवला आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर जाऊन चेक करा बघू शकता खूप सुंदर अशा मी नेहमीप्रमाणे तीन लेअर करून घेतल्या आहेत आणि त्यानंतर मी थोडीशी केक बोर्ड घेतला आहे अर्धा किलोचा आणि त्याला थोडी व्हिप क्रीम लावून आहे की जेणेकरून आपला केक सेट हो होऊन एकाच जागी सेट होईल आणि इकडे तिकडे हलणार नाही किंवा जर लांब न्यायचा असेल केक तर तो, तो अजिबातही इकडे तिकडे सरकणार नाही सेट झाल्यानंतर व्यवस्थित शुगर सिरपने मी सोक करून घेतले आणि व्हिप क्रीम लावून व्यवस्थित व्हिप क्रीम सुद्धा पसरवून घ्यायची आहे शुगर सिरप म्हणजे साखरेचं पाणी आहे तर हे कसं बनवलं एक कप साखर असेल तर दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि गरम करून घ्यायचं आहे गरम म्हणजे अगदी पाक नाही करायचं आहे आपल्याला फक्त जस्ट साखर मिक्स मेल्ट होईपर्यंत आपण गॅस ऑन करायचं आहे आणि मेल्ट झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर केकसाठी वापरायचं तर त्याला वाप शुगर सिरप म्हणतात आणि क्रीम कशी फेटली शुगर सिरप कसं बनवलं याचाही एक वेगळा व्हिडिओ मी बनवला आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जाऊन चेक करू शकता अशा पद्धतीने आपण पहिली लेअर पूर्ण सोक करून क्रीमचा लेअर देऊन घेतलाय आणि पुन्हा व्यवस्थित आपण स्ट्रॉबेरीचा क्रश वापरले स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक आहे स्पॉन्ज बनवतानाही मी थोडासा पिंक कलर वापरला होता आणि स्ट्रॉबेरीचं इसेन्स आहे आणि स्पॉन्ज करून आहे आपला स्ट्रॉबेरीचा तो कसा बनवला ह्याचं डिटेल मी तुम्हाला दिलेला आहे लिंकमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मी पहिला एक स्ट्रॉबेरीचा केक अपलोड केला होता त्यामध्ये स्पॉन्ज बनवून दाखवलेला आहे त्यामध्ये तर जाऊन चेक करू शकता पुन्हा सेकंड लेअर ठेवून पुन्हा शुगर सिरपने सोक केला आहे शुगर सिरपने सोक केल्यामुळे आपला स्पॉन्ज हा अगदी सॉफ्ट होतो सेट झाल्यानंतर खाताना कुठेही ड्राय लागत नाही खूप छान लागतो आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक खूप खूप खुँ छान लागतो माझा सर्वात फेवरेट केक आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक तर इथे पाहू शकता खूप छान क्रश टाकून मी पसरवून घेतले क्रश टाका टाकताना शक्यतो कंजूशी करायची नाही काय होतं की क्रशमुळे प्रॉपर अशी टेस्ट आपल्या केकला येते आणि जेव्हा तो सेट होतो थंड होतो तेव्हा खूप खूप छान लागतो तर तुम्ही नक्की माझ्या पूर्ण प्रॉपर या व्ह्यूने तुम्ही केक बनवून पहा आणि किती छान लागतो तेही अनुभवा अशा पद्धतीने व्यवस्थित तिसरी आणि शेवटची लेअर पुन्हा मी सोक करून घेतली आहे आणि पुन्हा तिच्यावरून क्रीम पूर्ण क्रीमने आपण केक आपला पूर्ण हा कवर करून घेऊयात खूप छान असा फिनिशिंग अगदी छान देऊन घ्यायची नवीन तुम्हाला जमणार नाही परंतु कुठलीही गोष्ट प्रॅक्टिसने होत असते हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला जमून जाईल काहीही अवघड नाही अजिबातही अवघड नाही आहे केक बनवणं तर मी तुम्हाला माझ्या खूप सोप्या भाषेत आणि माझ्याकडे ज्या इझी मेथड आहेत तर त्या तुम्हाला दाखवत असते अशा पद्धतीने खूप छान तयार करतोय आपण हा केक आणि खूप सोप्या डिझाईन मी तुमच्यासाठी दाखवते तर आणखी अजूनही वेगवेगळे -वे फ्लेवर्स आणि वेगवेगळ्या -वे डिझाईन्स आपण पाहणार आहोत फॉन्डन्टचा सुद्धा सेशन आपण पाहणार आहोत परंतु सर्व जे बिगेनर्स आहेत त्यांनाही आपल्या केकचा खूप फायदा झाला पाहिजे आणि अगदी तुम्ही माझा केक खूप सिंपल भाषेत असतात खूप इझी सांगत असते मी अगदी तुम्ही माझे केक बघून सुद्धा काही थोडंसं सा सामान विकत आणून तुम्ही घरगुती केक बनवू शकता आणि तुम्हाला काहीही अडचण आली तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुमच्यासाठी नक्की सांगण्याचा प्रयत्न करील तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईल अशा पद्धतीने आपण व्यवस्थित फिनिशिंग करून घेतली आणि त्यानंतर मी फक्त साईडच्या बाजूने एक राऊंड करून घेतलाय पाहू शकता त्याच्या इकडेच मला फक्त जिथे मी राऊंड केलेत तर तिथे मला फक्त जेल वापरायचंय मी मध्ये रिकामा भाग ठेवणार आहे पाहू शकता आपण जेल पूर्ण पसरवून घेणार आहोत मी पायपिंग बॅग मध्ये जेल भरून अशा पद्धतीने टाकून आहे पूर्ण एक असा गोल करून घेतला आहे आणि मध्ये मी रिकामा ठेवणार आहे साईडने मी जेलने कव्हर करणार आहे तर इथे मी पॅलेट नाईफने पसरवून घेतला आहे जेल खूप सुंदर कलर आहे हा रासबेरी रेड कलर वापरलाय मी इथे जेलमध्ये रासबेरी रेड कलर मिक्स केलाय रासबेरी रेड म्हणून लिक्विड कलर मिळतो बाजारामध्ये तुम्हाला कुठल्याही केकच्या शॉपमध्ये आरामात मिळून जाईल खूप छान दिसतो पण हा कलर नक्की वापरून पहा आणि स्ट्रॉबेरीचा फ्लेवरचा असल्यामुळे मुद्दामून मी हा कलर वापरलाय छान दिसतो एकदम तर इथे मी आर्टिफिशियल ड्रिपिंग करून घेत आहे पाहू शकता खूप छान होते ही ही ड्रिपिंग तर सगळीकडून मी ड्रिपिंग करून घेतलेली आहे आणि इथे मी शेल नोझल वापरलेलं आहे आणि मध्ये जी जो पोर्शन रिकामा ला राहिला आहे तर त्याला आपण बॉर्डर करून घेऊयात अशा पद्धतीने खूप सुंदर दिसतं शेल नोझल आणि खालीही मी बॉर्डर करून घेणार आहे बॉर्डर केल्यामुळे आपला केक हा प्रॉपर असा बेकरी स्टाईल दिसायला लागतो खूप सुंदर असा रेडी झालेला आहे आणि इथे मी आज गुलाबाचं जरा वेगळं फुल तुम्हाला काढून दाखवणार आहे वेगळं म्हणजे फुलच काढणार आहे परंतु आपण पायपिंग बॅग मध्ये घालून घेतला आहे फुलाचं आणि जो खालचा भाग आहे आपला बघू शकता तर त्या साईडला मी इथे एक काडी घेतली आहे किंवा टूथपिक घ्यायची आहे आणि तिने आपण एका एक साईडला असा कलर लावून घेतोय पायपिंग बॅग मध्ये बघू शकता कशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप सुंदर असं आपलं फुल तयार होतं आहे आणि जी बॉर्डर आली आहे फक्त पाहू शकता खूप सुंदर अशी फक्त टोकाला आपली रेड बॉर्डर आलेली आहे खूप सुंदर दिसतं हे फ्लावर पाहू शकता मी खूप इझी मेथडने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून तुम्हाला खूप केक बनवणं खूप खूप सोपं व्हावं यासाठी तर इथे आपण पूर्ण कुठलाही स्प्रे करणार नाही आहोत फक्त साईडला जी बॉर्डर आली आहे आपल्या पाकळ्यांना तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा तुम्ही कुठलाही कलर यूज करू शकता इथे पण खूप सुंदर दिसतं एका साईडने जर आपण असं काडीनी कलर लावून घेतला तर पायपिंग बॅगला इथे आज मी पानाचा नोझल वापरणार नाही तर इथे मी पायपिंग बॅग घेऊन व्ही आकार कापून घेतला आहे बघू शकता कशा पद्धतीने कापला आहे आणि ह्याचं मी पान तयार पान यांनीच काढणार आहे इथे मी ग्रीन कलरची पायपिंग बॅग मध्ये क्रीम भरून घेतली आहे खूप सुंदर पान येतं तुमच्याकडे पानाचा नोझल नसेल तर काहीहीच हरकत नाही बघू शकता किती सुंदर असा अगदी पानाचा प्रॉपर शेप येतोय अगदी नोझल न वापरता आपण पानं काढलेली आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि खूप सुंदर असा मी हा आपला स्ट्रॉबेरीचा केक बनवून घेतला आहे फुलंही जरा वेगळ्या प्रकारचे तुम्हाला दाखवलेले आहेत अगदी पूर्ण स्प्रे तुमच्याकडे कलर स्प्रे नसेल तर हा ऑप्शन खूप छान आहे आणि नवीन तुम्ही केक बनवत असाल तर फुलांचे स्प्रे घ्यायलाही परवडत नाही ते कॉस्टली जातात अगदी दीडशे दोनशे पर्यंत एक कलर स्प्रे असतो तर इथे थोडेसे स्प्रिंकल करून घेऊयात आणि खूप खूप छान असा आणि खूप सोप्या पद्धतीने नेहमीप्रमाणे मी तुम्हाला हा केक बनवून दाखवला आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे खूप सुंदर लागतो माझा सर्वात फेवरेट फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी केक तर अशा पद्धतीने जर आवडला असेल तर प्लीज मला लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत घरी राहा सुरक्षित